वाशिम जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून युरियाचा तुटवडा निर्माण झाला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची पंचायत झाली आहे। अशा 6 ऑगस्ट रोजी कृषी विभागाकडून 1307 मेट्रिक टन युरिया खताचा साठा उपलब्ध करताच कृषी सेवा केंद्रावर युरिया खरेदीसाठी 7 ऑगस्ट पासूनच रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये पोलीस जनता सलोखा वृद्धिंगत होऊन समाजामध्ये पोलिसांची दृश्यमानता वाढविण्यास कर्तव्याबरोबरच पोलीस अधिकारी व अंमलदारांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सुदृढ व्हावे या हेतूने 8 ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सायकल पेट्रोलिंग या अभिनव उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे। या उपक्रमाचे उद्घाटन अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईक नवरे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले। मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्र चालकांना राजकीय संघटनातील नव्याच नेत्यांकडून मारहाण करण्याच्या धमक्या देऊन ब्लॅकमेल करण्याचे प्रकार होत असल्याची तक्रार जिल्हा कृषी व्यावसायिक संघटनेकडून करण्यात आली आहे। या संदर्भात संघटनेच्या वतीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून या प्रकारावर नियंत्रणाची मागणी करण्यात देपूळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर चिखल व घाणीचे साम्राज्य असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाताना मोठी कसरत करावी लागत होती। ही बाब लक्षात आल्याने जिल्हा परिषद सदस्य यांनी स्वखर्चातून रस्ता दुरुस्ती केली। फुलुंब्री शिवारात सुनील राजाराम राठोड यांच्या शेताजवळ बांधलेला सिमेंट बांध पुराच्या पाण्यामुळे पूर्ण उखडला आहे, यामुळे पाण्यासाठी होण्याची शक्यता धूसर बनली आहे। याशिवाय पुराच्या पाण्यासोबत आलेला कचरा अडकल्याने पुन्हा पूर आल्यास शेतकऱ्यांच्या शेतात पुराचे पाणी घुसून नुकसान होऊ शकते, त्यामुळे केरकचरा काढण्याची आवश्यकता असून बांध देखील दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे। जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांमुळे त्रास सहन करावा लागत आहे। या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेत वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासंदर्भात लवकर निर्णय न घेतल्यास स्वाभिमानी पालकमंत्र्यांना स्वातंत्र्यदिनी झेंडा फडकवू देणार नाही, असा इशारा संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष दामूअण्णा इंगोले यांनी वन कार्यालयावर शेतकऱ्यांसोबत धडक देऊन दिला आहे। मागील महिनाभरापासून पडत असलेल्या पावसामुळे अकोला आर्णी या राष्ट्रीय महामार्गालगतची वनराई चांगलीच बहरली आहे, यामुळे या वनराईच्या आणि राष्ट्रीय महामार्गाच्याही सौंदर्यात अधिकच भर पडली असून हा राष्ट्रीय महामार्ग आता अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे।